बार्शीतील रेडक्रॉस सोसायटीचे अनेक कार्यकर्ते पंढरपुरात वारकऱ्यांसाठी सेवा देत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना रांगेतून शिस्तबद्ध दर्शन घडवून आणण्याचं काम 10 वर्षापासून बार्शीच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे राज्य आपत्कालीन विभाग करीत आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नियोजनाखाली, त्याचबरोबर इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या राज्य आपत्कालीन विभागाचे अध्यक्ष अजित कुंकुलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली 10 वर्षांपासून आषाढी वारीत बार्शीतून महाविद्यालयीन तरुण तरुणी, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं रेडक्रॉस सोसायटीचा अधिक चिन्ह असलेला गणवेश परिधान करून पंढरपूरला वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी रवाना होत असतात. दर्शन मंडप, पत्राशेड आणि गोपाळपूर इथं राज्य आणि परराज्यातून आलेल्या महिला आणि पुरुष वारकऱ्यांना शिस्तीचं दर्शन रांगेतून विठ्ठलाच्या दर्शनाचं योग्य आणि अचूक नियोजन केल्यानं प्रति मिनिटाला 50 हून अधिक वारकऱ्यांचं दर्शन होतं. बार्शी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं वारीतील स्वयंसेवकांना ओळखपत्र वितरण आणि मार्गदर्शन बार्शी रेडक्रॉसचे पदसिद्धाध्यक्ष ऋषिकेश शेळके यांनी केलं. अध्यक्षस्थानी रेडक्रॉसच्या राज्य आपत्कालीन समितीचे अध्यक्ष अजित कुंकुलोळ होते. यावेळी नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफ तांबोळी, प्राध्यापक दिलीप कराड, संतोष सूर्यवंशी, पत्रकार सचिन वाईकुळे, बार्शी तालुका विकास मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम सावळे, महिला विभागाच्या प्रमुख अमृता कुंकुलोळ, मंजुषा काटकर, छाया वाणी यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विजय दिवाणजी यांनी केलं तर आभार प्रशांत बुडुख यांनी मानले. वारकऱ्यांना आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्यास रेडक्रॉसच्या वतीनं प्रथमोपचार करण्याचीही सोय आहे. यासाठी रेडक्रॉसचे अजित कुंकुलोळ, प्राध्यापक दिलीप कराड, विजय दिवाणजी, रमाभाई शहा रक्तपेढीचे व्यवस्थापक प्रशांत बुडुक, सागर वायकर, महेश देशमाने, कपिल हिंगमिरे, प्राचार्य विजयकुमार दळवे, नाना पवार, नामदेव पवार तर तरुणींच्या टीमचं नेतृत्व अमृता कुंकुलोळ आणि छाया वाणी या करत आहेत.